जय महाराष्ट्र राष्ट्रप्रथमवरती पुन्हा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो राजकीय वर्तुळामध्ये सध्या अभिनेता नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची घेतलेली मुलाखत सध्या चर्चेत आहे या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी राजकीय करिअर धोक्यात आले तेव्हा हा निर्णय घेतला शेवटी काही गोष्टी सहन करण्याची मर्यादा असते असे मनत मनातील खंत बोलून दाखवले आहे सन दोन हजार एकोणीसला मिळालेला जनादेश डावलून आम्ही चूक केली संधी अनेक वेळा आली होती पण दुर्दैवाने ती आम्ही घेतली नाही जेव्हा सगळेच असह्य झाले आणि पुढचे राजकीय करिअर धोक्यात झाले तेव्हा हा निर्णय घ्यावा लागला शेवटी काही गोष्टी सहन करण्याची मर्यादा असते असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे नेमकं काय म्हणाले शिंदे तर ज्यावेळी अनैसर्गिक गोष्टी घडतात आणि त्यावेळी त्या मनाला पटणाऱ्या नसतात मी बाळासाहेबांचा सा, सच्चा आणि कडवट कार्यकर्ता आहे पुढे काय होईल हे मला माहिती नाही पण आता लढायचे आहे आणि लढून शहीद जरी झालो तरी लढायचा आहे असा निर्णय घेऊन मी मोठे काम केले आहे आम्ही पक्षासाठी घामगाळाला घरादारची पर्वा केली नाही मात्र पक्षाच्या आईत होत आहे हे लक्षात आल्यानंतर पाच वेळा विनंती केली जे सुरू होते ते दुरुस्त करा असे सांगितले मात्र ऐकायचेच नाही असे त्यांनी ठरवलं होते आम्ही काही फार आनंदाने हा निर्णय घेतलेला नाही आणि भाजप आणि शिवसेनेला जनतेने कौल दिला होता तो डावलून सरकार बनवण्याचा अट्टास केला गेला झालेली चूक आम्ही तीन महिन्यापूर्वी दुरुस्त केली आहे आणि कोविड असल्यामुळे चूक दुरुस्त व्हायला वेळ लागला काही वेळ त्यांना समजावण्यात गेला पण आम्हाला यश आले नाही पण आम्ही लोकांच्या मतांचा आदर केला आहे असे सांगत एकनाथ शिंदे यांनी आपले मन मोकळे केले आहे मित्रांनो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनपर्यंत जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर आपल्याला आमच्या चॅनलवरती फायदा मिळेल